हॅलो फ्रेंड्स, मनीषा रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. मी मनीषा. आज आपल्याला छान अशा शेवाळ्या बनवायच्या आहेत. त्यासाठी मी गॅसवर एक मका पाणी ठेवलेलं आहे. या पाण्याला उकळ येऊ द्यायची. बघा, पाणी उकळतच आहे, जवळपास गरम झालेलं आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात आपण शेवाळ्या टाकायच्या. त्या पाण्यामध्ये मावतील तेवढे. थोडं पाणी ठेवायचं आहे जास्तीचं, कारण की ते व्यवस्थित शिजले पाहिजेत आणि आपल्याला एक्स्ट्राचं पाणी हे काढून घ्यायचं आहे. आता आपण याला उकळी येऊ द्यायची. अगदी अवघ्या 2 मिनटांमध्ये या शेवाळ्या होत असतात. लहान मुलांना पण त्या खूप आवडतात. ज्यावेळेस आपल्याला घाई असते त्यावेळेस अशा या शेवाळ्या आपण करून खाऊ शकतो. पाहता त्या अर्धवट शिजल्या आहेत. शेवाळ्या ओतू जाऊ द्यायच्या नाही, त्यासाठी त्या हलवत राहायच्या किंवा कमी गॅसवर थोडंसे झाकून द्यायच्या. शिजल्यानंतर त्या छान अशा फुगून जातात. पांढऱ्या शुभ्र अशा शेवाळ्या आपल्या आता शिजत आलेल्या आहेत. शिजल्या की नाही ते पाहण्यासाठी थोडंसं आपण त्याला दाबून पाहिजे. छान शिजली आपली शेवाळी. आता मी गॅस बंद करते आणि यात जे काही एक्स्ट्रा पाणी आहे ते आपण या पद्धतीने निथरवून घ्यायचं आहे. बघा, आपण फक्त एक डिश शेवाळ्या घेतल्या होत्या, त्याच्या भरपूर शेवाळ्या आपल्या तयार झाल्या. त्यात थोडंसं वरून पाणी टाकायचं, म्हणजे खारचटपणा जर असेल त्याचा तर तो निघून जातो. आता सर्व पाणी आपल्याला याच्यातलं निथरून घ्यायचं आहे. गरमागरम आपल्या या शेवाळ्या तयार झालेलं आहे. आता या शेवाळ्या खानदेशामध्ये दूध आणि साईबरोबर पण खातात, किंवा आपलं जे काही साजूक तूप असतं ते तुपाबरोबर. आता आपण त्या प्लेटमध्ये काढून घेऊ. दोन चमचे साखर टाकायची, म्हणजे त्या अजून टेस्ट लागते. आणि त्यानंतर 2-3 चमचे तूप. आणि आपल्याला तूप नको असेल तर दूध आणि दुधाची साल आणि साखर आपण मीठ पण टाकायची. बघा, या पद्धतीने आपल्या या शेवाळ्या आज तयार झालेल्या आहेत. अतिशय छान असे झालेले आहेत.